पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात ढग जमा होतात. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे तर उन्हाचा चटका देखील कायम आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला इथे उच्चांकी 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपुरात 43 अंश, जळगाव वाशिम इथे 42 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान 29 ते 41 अंशांच्या दरम्यान होतं. पश्चिम विदर्भापासून मराठवाडा उत्तर कर्नाटकापर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झालेत, त्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये ते संवाद. शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा ॲग्रोमन डिजिटलला.